मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशला सांगत असते की आज माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी तुम्हाला बेस्ट लक विश कर त्यावर आकाशही आनंदाने भूमीला बेस्ट लक विश करतो आणि तिला सांगतो की तुला जसं हवं आहे तसंच सगळं होणार आणि त्यानंतर भूमी बाहेर जाण्यासाठी निघते मात्र त्याचवेळी रघु काका तिथे येतात ते, ते भूमीला सांगतात की अभिजित साहेबांनी तुम्हा दोघांना बोलावलं आहे त्यावर भूमी म्हणते कदाचित अभिजित सॅलरी स्टेटमेंट घेऊन आले असावेत पण जर आता मी सॅलरी स्टेटमेंट चेक करत बसले तर डॉक्टर प्रधानांकडे जायला मला उशीर होईल एकदा मी अभिजितसोबत बोलून बघते आणि त्यानंतर ती अभिजितला सांगते की जर मी दुपारनंतर हे सॅलरी स्टेटमेंट चेक केले तर चालतील का मात्र अभिजित म्हणतो नाही भूमी हे काम खूप महत्त्वाचं आहे आणि ते आजच्या आज होणं गरजेचं आहे शेवटी आपल्या एम्प्लॉईजच्या सॅलरीचा प्रश्न आहे पण जर तुला कुठे बाहेर जायचं असेल तर ठीक आहे आकाशला आत्ता यांवर अंगठे देऊ दे हे चेक बँकेमध्ये जाऊ दे आणि मग त्यानंतर तू ते चेक कर मात्र भूमी म्हणते नाही अभिजित हे काम होणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यानंतर ती आणि आकाश अभिजितने दिलेलं प्रत्येक सॅलरी स्टेटमेंट व्यवस्थितपणे चेक करतात आकाश आकाशभूमीला सगळा हिशोब अगदी बिनचूक सांगत असतो आणि त्यामुळे भूमीला तिचं खूप कौतुक वाटतं तर अभिजित वैतागूनच भूमी आणि आकाशकडे बघत असतो तो मनाशी म्हणत असतो की जर ही भूमी इथे अशीच बसून राहिली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि त्याच वेळी त्याला त्या सावकाराचा मेसेज येतो की आता फक्त तीन दिवस उरले आहेत जर तू मला माझे पैसे परत केले नाहीत तर काय होईल तुला चांगलंच माहीत आहे आणि त्यामुळे अभिजित खूप घाबरतो तर इकडे भूमी आणि आकाश सर्व सॅलरी स्टेटमेंट चेक करतात सगळं काही अगदी व्यवस्थित असतं आणि त्यानंतर भूमी आकाशला त्यांवर त्याचा अंगठा द्यायला सांगते तर इकडे अभिजित मनाशी म्हणत असतो की ही पौर्णिमा कुठे गेली काय माहीत जर ही भूमी इथे अशीच बसून राहिली तर मला माझं काम करता येणार नाही आणि त्याचवेळी किचनमधून पौर्णिमाचा आवाज येतो ती रघुवर मोठमोठ्याने ओरडत असते आणि त्यामुळे आकाश भूमीला म्हणतो की सायकल राणी पौर्णिमा वहिनी काकावर इतकी का ओरडत आहे नक्की काय झालं असेल त्यावर भूमी म्हणते की आकाश तू काही काळजी करू नको मी जाऊन बघते आणि त्यानंतर ती किचनमध्ये जाते त्यामुळे अभिजित खूपच खुश होतो तरीकडे आकाशही भूमीचा पाठोपाठ किचनमध्ये जाण्यासाठी निघतो मात्र अभिजित त्याला थांबवतो तो आकाशला म्हणतो की तू आधी या सॅलरी स्टेटमेंटवर मला तुझा अंगठा दे मला वेळ नाही आणि त्यामुळे आकाश नाईला जाणे तिथेच बसतो तर अभिजित प्रत्येक डॉक्युमेंटवर त्याचा अंगठा घ्यायला सुरुवात करतो मोट तर इकडे पौर्णिमा मोठमोठ्याने रघुकाकांवर ओरडत असते ती त्यांना म्हणत असते की कामामध्ये किती हलगर्जीपणा करताय तुम्ही तुमच्याकडून या गॅसचा नॉब ओपन राहिला जर आज कोणाला काही झालं असतं तर मग काय केलं असतं तुम्ही रघुकाका तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आज सकाळपासून मी किचनमध्ये आलोच नाही त्यामुळे गॅसचा नॉब माझ्याकडून ओपन राहण्याचा प्रश्न येतच नाही उलट आजचा नाश्ता तुम्हीच बनवला कदाचित तुमच्याकडूनच ही चूक झाली असावी आणि त्यामुळे पौर्णिमा त्यांच्यावर अजून चिडते आणि त्यांच्यावर हात उगारते मात्र त्याच वेळी भूमी तिथे येते आणि ती पौर्णिमाचा हात पकडते ती पौर्णिमाला म्हणते की अगं निदान त्यांच्या वयाचा तरी मान ठेव त्यावर पौर्णिमा म्हणते की भूमिताई यांनी काय माहिती आहे का तुला यांच्याकडून गॅसचा नॉब चालू राहिला होता जर कोणाला काही झालं असतं तर त्यावर भूमी म्हणते ही अशी चूक कोणाकडूनही होऊ शकते शेवटी ते सुद्धा माणूस आहेत ना पण त्यांच्यासोबत असं वागण्याची कोणती पद्धत आहे त्यावर पौर्णिमा म्हणते की एका नोकरासाठी तू माझ्यासोबत वाद घालत आहेस का त्यावर भूमी म्हणते नोकर नाही तर रघु काका आहेत ते त्यावर पौर्णिमा म्हणते काका वगैरे तुझे असतील माझे नाहीत तर भूमी पौर्णिमाला समजवण्याचा प्रयत्न करते मात्र ती काही ऐकून घेत नाही त्यामुळे भूमी रघुकाकांना सांगते की तुम्ही तुमचं काम करा आणि त्यानंतर ती सुद्धा तेथून जाण्यासाठी निघते तर पौर्णिमा हसतच मनाशी म्हणते की माझं काम तर झालं आहे मला वाटलं नव्हतं गॅसचं एक नॉब इतकं मोठं काम करू शकतो ते तर इकडे अभिजित पटपट त्या सॅलरी स्टेटमेंटवर आकाशचे अंगठी घेत असतो आणि त्यानंतर आकाशचं लक्ष नाही हे बघून तो त्याच्या बॅगमधून काही कोरे कागद बाहेर काढतो आणि ते सुद्धा त्या सॅलरी स्टेटमेंटमध्ये ठेवतो आणि भूमी येण्याच्या अगोदर तो त्या कोऱ्या कागदांवर देखील आकाशचे अंगठे घेतो आणि त्यानंतर भूमी त्या ठिकाणी येते तर अभिजित तिला सांगतो की सगळ्या डॉक्युमेंट्सवर आकाशने अंगठा दिला आहे आणि त्यानंतर तो आनंदातच ते सगळे कागद त्याच्या बॅगमध्ये ठेवतो हो आणि तेथून जाण्यासाठी निघतो तर भूमी त्याला विचारते की अभिजित रागिनी आत्ता कुठे आहेत त्यावर अभिजित तिला सांगतो की ती लवकरच एका मीटिंगसाठी बाहेर गेली आहे आणि ते ऐकून भूमी मनाशी म्हणते की आत्या इतक्या सकाळी नक्की कोणत्या मीटिंगसाठी गेल्या असाव्यात पण आता त्या घरी नसल्यामुळे मी डॉक्टर प्रधानांना भेटण्यासाठी जात आहे ही गोष्ट मला त्यांनाही सांगता येणार नाही आणि त्यानंतर ती लगेच डॉक्टर प्रधानांकडे जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे रागिन्यात त्या डॉक्टर प्रधानांच्याच घरी गेलेली असते तिच्या सोबत दोन बॉडीगार्ड देखील असतात आणि ती डॉक्टर प्रधानांना धमकी देत असते की काही वेळानंतर आकाश महाजनची बायको भूमी महाजन इथे येईल आणि ती तुम्हाला जे काही विचारेल त्यावर मी जे सांगितलं आहे तेच तुम्ही सांगायचं त्यावर डॉक्टर प्रधान म्हणतात की हे शक्य नाही हे सगळं माझ्या तत्वात बसत नाही तर रागिनी हसतच हो म्हणते की आकाश महाजनच्या केसला खूप वर्ष झाली आहेत आणि आता तुम्हाला त्याबद्दल काही आठवत देखील नसावं त्यावर डॉक्टर प्रधान म्हणतात की आकाश महाजनची केस मी कधीच विसरू शकणार नाही माझ्या आयुष्यातील ती सगळ्यात क्रिटिकल केस होती मात्र तरीही मी आणि माझ्या टीमने ते ऑपरेशन सक्सेसफुल केलं होतं अमेरिकेला जाण्याच्या आधी मी माझ्या टीमला सगळ्या सूचना अगदी व्यवस्थित दिल्या होत्या मात्र तरीही तुम्ही त्यांचा डॉक्टर बदलला त्यावर रागिनी हसतच म्हणते की डॉक्टर प्रधान मी त्यांचा डॉक्टर का बदलला हे तुम्हाला माझ्या आत्ताच्या बोलण्यावरून लक्षात आलंच असावं त्यामुळे आतासुद्धा मी जे सांगत आहे तसंच करा मात्र डॉक्टर प्रधान त्यासाठी तयार होत नाही आणि त्याचवेळी भूमीसुद्धा डॉक्टर प्रधानांच्या घराजवळ येते घराबाहेर उभी राहून कडी वाजवते आणि डॉक्टर प्रधानांना आवाज देत सांगते की मी भूमी महाजन आज सकाळीच आपल्या फोनवर बोलणं झालं होतं आणि भूमीचा आवाज ऐकून इकडे रागिनी खूपच घाबरते तर इकडे भूमी मनाशी विचार करत असते की मी सरळ दरवाजा लोटून आतमध्ये जाऊ का मात्र हे बरोबर दिसणार नाही त्यामुळे ती बाहेरच थांबते मात्र बराच वेळ झाला तरी डॉक्टर प्रधान दरवाजा उघडत नाहीत हे बघून भूमी दरवाजा लोटून आतमध्ये जाते तर डॉक्टर प्रधान एका खुर्चीवर पडलेले असतात भूमी त्यांच्या जवळ जाते ती आजूबाजूला बघते तर तिथे डॉक्टर प्रधानांचा एक फोटो असतो आणि तो फोटो बघून भूमी मनाशी म्हणते की हेच आहे डॉक्टर प्रधान आणि ती त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते मात्र डॉक्टर प्रधान जागची हालतही नाही त्यामुळे भूमी त्यांना हात लावते तर डॉक्टर प्रधानांची मान खाली पडते आणि त्यामुळे भूमी खूप घाबरते कारण त्यांचा मृत्यू झालेला असतो तर इकडे रागिनी मागच्या दरवाजाने डॉक्टर प्रधानांच्या घराबाहेर पडते आणि काही अंतरावर गेल्यानंतर ती त्यांच्या घराकडे बघून हसते आठवतं की मगाशी जेव्हा भूमी डॉक्टर प्रधानांना आवाज देत होती तेव्हा रागिणीच्या दोन बॉडीगार्डने त्यांना पकडून होतं तर रागिणीने त्यांना विषारी इंजेक्शन दिलेलं होतं आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर ती हसतच मनाशी म्हणते की अलविदा डॉक्टर प्रधान अरे रे तुमचा अंत खरंच खूप वाईट झाला तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अभिजितने सॅलरी स्टेटमेंटशिवाय इतर पंधरा कोऱ्या कागदांवर आकाशचा अंगठा घेतला आहे आणि पंधरा लाखांचा फ्रॉड केला आहे ही गोष्ट भूमीच्या लक्षात येते आणि ती सगळ्यांना ही गोष्ट सांगते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा